माझं नाव श्रीधर चौगुले, सहकारी मनोरंजन मंडळाचा एक सदस्य आहे. मागील काही दिवसांमध्ये वर्तमानपत्रात एक बातमी वाचली, दामोदर नाट्यगृहाचं पुनर्निर्माण पुनर्बांधणी. आता एखाद्या प्रोजेक्टची पुनर्बांधणी होते म्हणजे काय होतं, तर ते नव्या स्वरूपात वाढीव चांगल्या स्वरूपात आधीच्या कमतरता टाकून काठ टाकून ते नव्या स्वरूपात उभं राहतं. प्रत्यक्षात जेव्हा चौकशी केली तेव्हा असं कळलं की त्या दामोदर नाट्यगृह तोडून तिथे एक शाळा बांधली जाणार आहे. आता मुळात तिथे शाळा बांधली जाणार तर दामोदर हॉल पाडून शाळा का बांधली जाणार आहे, तर CBSE शाळाची त्या संकुलात त्यांनी उभी केली बक्कळ पैसा देणारी. त्या शाळेला जागा कमी पडत होती, त्या शाळेला ॲफिलिएशन मिळण्यासाठी जे काय नॉर्म्स आहेत CBSEचे ते कुठेतरी त्यांना पूर्ण करता येत नव्हते, म्हणून मग त्यांनी ती शाळा शाळा दामोदर हॉलच्या जागी बांधण्याचे प्रयत्न केला. आता दामोदर हॉलच्या जागी का आली शाळा, तर एक्झिस्टिंग शाळेच्या स्ट्रक्चरवरती पुन्हा नवीन बांधकाम करायला शासनाकडून परवानगी मिळत नाही, ते स्ट्रक्चर तोडून पुन्हा त्याच्यावरती नवीन स्ट्रक्चर मुळापासून बांधावं लागतं. आता एवढं सगळं करायचं तर शाळा हलवावी लागणार, ते हो शक्य होणार नाही. आणि त्यात रेव्हेन्यू आहे, आज CBSE शाळा म्हटलं की बक्कळ पैसा मिळतो त्याच्यामध्ये. सामाजिक संस्था असताना नाट्यगृह काय, नाटक काय, नाही बंद पडलं थिएटर तरी चालू जातं काय, माणूस मराठी माणूस काय आरडाओरडा करणार नाही, त्याला त्याचं तेवढं काही पडलेलं नाही. आज इथे शाळेच्या बदली दामोदर हॉलच्या बदली शाळा उभी राहणार आहे, त्याला कदाचित ऑफिशियली 2 वर्ष म्हणताय, कागदावर 2 वर्षाचा कालावधी आहे, पण कदाचित 4-5 वर्षाचा कालावधी जाऊ शकतो. तोपर्यंत दामोदर नाट्यगृह बंद पडणार. त्याच्यानंतर ते तथाकथित जे काय ते म्हणतायत की आम्ही नवीन नाट्यगृह बांधू, तर ते वाढीव बांधणार का कमी बांधणार हा एक प्रश्न आहे. आता FSI पण वाढीव मिळणार आहे, 30-35% जो काय अवेलेबल आहे तो. मग नाट्यगृह वाढायला पाहिजे, नाटकाच्या चळवळी वाढायला पाहिजे, त्याचे उपक्रम वाढायला पाहिजे, तर तसं काही कागदपत्र पाहता दिसत नाही आहे. फार तर 500-550-600 सीटचं नाट्यगृह, आता ते नाट्यगृह एवढ्या छोट्या सीटचं नाट्यगृह लोकांना परवडेल का, मराठी प्रेक्षकांना परवडेल का? कारण सीट कमी तर तिकीट जर जास्त, प्रेक्षक नाही येणार तर नाट्य निर्मात्यांना परवडणार नाही. म्हणजे अप्रत्यक्षपणे मग ते बांधलं जरी गेलं यदा कदाचित कधी 10 वर्षांनी, तरी ते नाट्यगृह बंद पडेल कालांतरे. म्हणजे नाट्यगृह बंद पडेल म्हणजे नाटकं होणार नाहीत, बाकीचे उपक्रम होतील सगळे. मग ह्या सगळ्यामध्ये मराठी नाटक, मराठी संस्कृती कुठे आहे? आज गिरण गावामध्ये जर दामोदराचा इतिहास पाहिला तर 1922 साली त्याची स्थापना झालेली आहे. नाम जोशींनी त्यावेळेला गिरणगावची जी परिस्थिती होती, कामगार वर्ग होता जो दारूचे गुत्ते आणि जुगारामध्ये व्यस्त होता, त्या कामगाराला कुठेतरी एक मनोरंजन साधन व्हावं, तो कुठेतरी मोकळ्या वेळात एंगेज व्हावा, जेणेकरून त्याच्या कुटुंबाची वाताहत होऊ नये, म्हणून हे सगळे संकुलातले उपक्रम चालू केले. की त्या महिला होत्या ज्या, त्यांच्या गृहिणी होत्या, त्यांच्यासाठी औद्योगिक शाळा सुरू केल्या, मुलांसाठी पाळणाघरं सुरू केली. कारण कामगार वर्ग हे सगळं जे गिरण गाव आहे, 1884 साली जेव्हा 1884-1884 दरम्यान जेव्हा बेबलॉनिक प्लेगने मुंबईमध्ये वाताहत झाली, तेव्हाची मुंबई फोर्ट एरियात होती फक्त, आणि त्याला ज्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना सपोर्ट करणारा जो वर्ग होता, कामगार वर्ग, त्यांच्या घरी काम करणारे किंवा त्यांना सपोर्ट सिस्टीम ते सगळे गिरगावपर्यंत, हे ओरिजिनल मुंबई गिरगावपर्यंतच होती. मग त्यावेळा बॉम्बे इम्प्रूव्हमेंट ट्रस्टची स्थापना झाली ब्रिटिश सरकारच्या, असं लक्षात आलं की हा जो प्लेग आहे हा दाटीवाटेनी जी वस्ती आहे गिरगाव फोर्ट एरियामध्ये त्याच्यामुळे तो प्लेग पसरला आहे, तर नव्या उपनगराची गरज आहे. म्हणून मग बॉम्बे इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट ह्या ट्रस्टची स्थापना केली गेली, ज्याच्यामध्ये तत्कालीन ब्रिटिश अधिकारी होते, त्याचबरोबर इथले जे स्थानिक उद्योगपती होते त्यांचा समावेश केला गेला. आणि आता जसं सिडको MMRDA हे विकास नियामक प्राधिकरण आहे, तसं बॉम्बे इम्प्रूव्हमेंट ट्रस्टची स्थापना केली गेली. आणि मग खाडी बुजवून त्यावेळेला ही नवी उपनगरं, म्हणजे आपलं जे आजचं परळ आहे, दादर आहे, माटुंगा आहे, अशी उपनगरं वसवली गेली. आणि ते करत असताना त्या एरियाचा सर्वांगीण विकास व्हावा या इच्छेने त्या जागांमध्ये रिझर्वेशन केलं, काही जागा मार्केटसाठी रिझर्व केल्या, काही नाट्यगृहांसाठी, काही सामाजिक प्रकल्पासाठी, तशी ही जागा होती. जागा सोशल सर्व्हिस लीग नामदोषींना सोशल सर्व्हिस लीगच्या माध्यमातून देण्यात आली 99 वर्षाच्या कराराने. तर ती येत असताना इथे कामगार वर्ग जो इथे गिरण, आज 100 अशी गिरण्या होत्या मुंबईमध्ये, त्या गिरण्यांमधल्या कामगारांना त्यांची वाताहत होऊ नये यासाठी जे काही उपक्रम राबवणं अपेक्षित होतं ते सगळे नामदोषी थोर कामगार नेते त्यांनी ती राबवली होती. नामदोषींचं महत्त्व कधीच आज आपल्याला माहीत नसेल, पण गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्याबरोबर कामगारांच्या प्रतिनिधी म्हणून नामदोषींनी प्रतिनिधित्व केलं होतं. काही काय तरी राष्ट्रीय पातळीवरचं नेतृत्वही नेलं त्यांनी केलं काही संघटनांचं. अशा ह्या थोर व्यक्तींनी हे सगळं जे काही राबवलेलं आहे त्या कालाच्या ओघामध्ये जी भूमिका आहे, लोक बदलतात पण त्या संघटनेची भूमिका एकच राहिली पाहिजे, पण दुर्दैवानं आता असं होताना दिसत नाही. सामाजिक आशय आहे, सामाजिक उपक्रम, एक एक पाळणाघर, इथलं पाळणाघर बच्चूबाई बिल्डिंगमधलं बंद झालं आहे, औद्योगिक शाळा बंद झाल्या, पैसे न देणाऱ्यास खर्चिक उपक्रम सगळे बंद करायचे. आणि मग AC, एअर कंडिशन डे केअर सेंटर, एअर कंडिशन सगळ्या वस्तू वातानुकूलित अत्याधुनिक, ज्याच्यातून रेव्हेन्यू फक्त मिळेल एवढाच फक्त उद्देश आता दिसतो आहे.
दामोदर हॉल पण बांधला जाईल की नाही जाईल याच्याविषयी साशंकता वाटते, कारण अगदी काल 31 ऑक्टोबरपर्यंत त्यांनी आम्हाला कल्पनाच दिली नाही की काय करणार आहे काय नाही, केवळ तोंडी सांगतात की दामोदर हॉल तोडणार आहे, जागा खाली करायला लागणार आहे, सीबीएसई शाळा बांधणार आहे, पण पुढे काय एवढं सगळं तुम्ही 6-7 वर्षामध्ये डेव्हलपमेंटचा प्रकार म्हणजे प्रपोजल केलं, परमिशन आणल्या, आयओडी आली, पण मग तुम्ही जे स्टेक होल्डर आहे स्थानिक त्यांना तुम्ही विश्वासात घेतलं पाहिजे ना. आमचा विरोध विकासाला नाही आहे, विकास हा व्हायलाच हवा, काळ पुढे जातो, गरजा वाढतात, पण तो विकास करत असताना स्थानिक इतिहास संस्कृती या भकास व्हायला नको. आज तुम्ही हे जे काही करू पाहताय हे गिरणगावचं कामगार वर्गासाठी कलावंतांसाठी एक आश्रयस्थान होतं, आज हक्काचं नाट्यगृह होतं, जिथे लावणी म्हणा मेळे म्हणा हक्काने इथे कार्यक्रम होत होते, आणि इथला प्रेक्षक वर्ग त्यासाठी, आज हा प्रेक्षक वर्ग जाणार कुठे, मान्य आहे की काही काय म्हणतात सोशल मीडिया आणि ह्या सगळ्यामुळे कधी थोडा प्रतिसाद नाट्यगृहांचा कमी झाला आहे, पण हे इथे जग संपलं नाही आहे. 1922-24 दरम्यान जेव्हा सिनेमा आला भारतामध्ये तेव्हाही तशीच गती होती की नाटकांना बुकिंग कमी व्हायला लागलं, प्रतिसाद कमी मिळायला लागला, पण हे सगळं छोट्या कालावधीसाठी, पुन्हा नाटकं बहरली, प्रत्येक नव्या तंत्रज्ञानाचं आकर्षण हे असतं, तसंच आज मोबाईल आले, 4G टेक्नॉलॉजी आली, तंत्रज्ञानामुळे सोशल मीडिया ॲडव्हान्स झाला, काही घर बसल्या OTT प्लॅटफॉर्म आला, पण याचा अर्थ मराठी नाटक किंवा मराठी रंगभूमी संपणार नाही आहे. गेल्या 100 वर्षापासून आहे, आपण नसू पण रंगभूमी कायम असेल. तुम्ही आजचा विचार करून नाटक संपू नका, आणि ते जर संपायला गेलं तर तुम्हाला त्याचा हादरा बसल्याशिवाय राहणार नाही. एक नाट्यरसिक म्हणून एक कळकळीची विनंती आहे की ही रंगभूमी ही चळवळ, हा जो नाटकांचा इतिहास, आज मास्टर दत्ताराम भालजी पेंढारे अशा नामवंत लोकांनी इथे काम केलं ह्या संघटनेमध्ये, ह्या नाट्यगृहामध्ये पद्मश्री नैना आपटे यांच्या नाट्यकारकिर्दीची सुरुवात या जागेतून झाली. असा ऐतिहासिक वारसा असलेली ही जागा, आणि आपण त्याचं काय करतोय, मला वाटतं आपण सगळ्यांनी एक मराठी माणूस एक नाट्यरसिक म्हणून या सगळ्याचा विचार करायला हवा, आणि जर त्याविरुद्ध कोणी काम करत असेल तर त्यांना रोखायला हवं. धन्यवाद.